पावसामुळे काल मुंबई ठाणे पुण्यामध्ये लोकांचे कमालीचे हाल झाले आणि यावरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. काही मिनिटांच्या पावसात मुंबई ठाणे पुणे शहर ठप्प झालेलं आहे. महानगरपालिकेचे अधिकारी रस्त्यावर नव्हते, यंत्रणा सुस्त होती, तर एरव्ही टीव्हीवर झळकणारे सरकारचे मंत्री देखील गायब होते अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलेली आहे. महापालिकेचे अधिकारी कुठे होते असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे. काल कुठेतरी एक सुद्धा अधिकारी तुम्हाला रस्त्यावर दिसला का? मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक असतील, पुण्याचे असतील, ठाण्याचे असतील, रस्त्यावर दिसले का की पंप चालू आहेत का? सगळं काय झालेलं आहे की आम्ही जेव्हा 10-12 वर्षापूर्वी डिझास्टर कंट्रोल रूम ही देशातली सर्वात मॉडर्न बांधल्यानंतर हे जे आत्ताची जे राजवटीतले मंत्री आहेत त्यांना वाटतं तिथे गेल्यानंतर फोटो आल्यानंतर सगळं काही आटोक येतील असं नसतं. ते काही थिएटर नाही जाऊन पिक्चर बघण्यासाठी, अरे वा इथे पाणी किती तुंबलं आहे, तिथे पाणी किती तुंबलं आहे. ती डिझास्टर कंट्रोल रूम एवढ्यासाठी आहे कारण जे अधिकारी आहेत त्यांना तिथे कळावं की काय आपण लगेच ऍक्शन घेतली पाहिजे आणि काही काही लोक जे रस्त्यावर असायला पाहिजेत ज्यांनी त्वरित आदेश दिले पाहिजेत, कामं केली पाहिजेत, ते कुठेही दिसले नाहीत.